विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपच्या एका माजी आमदारानं राष्ट्रवादीचा हात पकडला भाजप सोडताना या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आदिवासींच्या प्रश्नावर वारंवार आवाज उचलत असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी माझं तिकीट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कापलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांनी मला बोलावून पक्षात थांबायला सांगितलं पण मी राष्ट्रवादीतच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं म्हणत तोडसम हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला भाजप सोडत असताना माझ्या मागे ईडी लागेल याची मला चिंता नाही मी आदिवासी माणूस असून माझ्याकडे काहीच नाही चौकशी केली तरी काही सापडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय तोडसम यांचा पक्षप्रवेश खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची आठवण करून देणार आहे कारण एकनाथ खडसे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर वारंवार टीका करत भाजपचं अंगण सोडलं होतं आणि राष्ट्रवादीच्या अंगणात उडी मारली होती राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी खडसे यांनीही ईडी चौकशीचा उल्लेख करत माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी डी लावेन असं ठणकावून सांगितलं होतं अर्थात खडसेंच्या मागे दरम्यानच्या काळात ईडी लागली पण सी डी काही आली नाही तो भाग निराळा पण राजू तोडसम यांनी राष्ट्रवादी प्रवेशा फडणवीसांवर केलेली टीका आणि ईडी चौकशीबाबत केलेलं विधान नाथा भाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची आठवण करून गेलं भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले हे राजू तोडसम नेमके कोण आहेत तर राजू तोडसम हे यवतमाळ मधील भाजपचे नेते आहेत केळापूर मतदारसंघातून दोन हजार चौदा साली ते आमदार म्हणून निवडून आले भाजपमध्ये असताना राजू तोडसम वादग्रस्त ठरले त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तोडसम यांचं तिकीट भाजपनं कापलं त्यांच्याऐवजी भाजपनं डॉक्टर संदीप धुर्वे यांना मैदानात उतरवलं तोडसाम यांनी यावेळी बंडखोरी करत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे आता राष्ट्रवादीने त्यांना आपल्याकडे ओढत या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं या राजकीय घडामोडीवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद